चोरटी विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या गांजा साठ्यावर तालुका पोलिसांनी एका गोपनीय माहितीवरून धडक कारवाई करीत तालुक्यातील चिल्लारे टिटवा पाणी येथून 93,600 रुपये किमतीचा सुका गांजा जप्त करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे। सदर कारवाई बुधवारी 1 डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर संशयित फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे। तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बुधवारी सायंकाळी तालुक्यातील चिल्लारे टिटवा पाणी येथे धरणाजवळ असलेल्या रामारुमाल पावरा राहणार लाकड्या हनुमान यांच्या शेतातील राहत्या झोपडीवर छापा टाकला असता 93,600 रुपये किमतीचा 9.25 किलो वजनाचा सुका गांजा आढळून आल्याने कारवाई करण्यात आली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट करीत आहेत। सदर कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, PSI नरेंद्र खेरणार आणि पोलीस पथकाने केली आहे। काल दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी आम्ही ऑफिसला हजर असताना आम्हाला गुप्त बातमी मिळाली की चिलाऱ्या शिवारातील टिटोआपाणी गावाजवळ चिलारा डॅमच्या बाजूला डोंगराजवळ आरोपी रामा अरुमाल्या पावरा याने त्याच्या शेतातील झोपडीमध्ये अवैध गांजा साठवून ठेवला आहे। ही बातमी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी स्टाफसह ज्यांमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून RTO वाघ साहेब, 2 शासकीय पंच आणि स्टाफ PSI खेरणार यासह आम्ही त्या सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता आम्हाला त्या ठिकाणी साधारण 9 किलो 400 ग्रॅम सुखा गांजा मिळून आला। आरोपी रूप रामारुमाल्या पावरा फरार असून त्याच्यावर NDPS Act 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कारवाई काही माननीय SP रविकुमार पाटील साहेब, ॲडिशनल बच्चाव साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी कातकडे साहेब यांच्या आम्हाला मार्गदर्शन लाभले आहे।